ताजा बातम्यांसाठी MDTV न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. येत्या काही महिन्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका होऊ घातल्यात. त्या पार्श्वभूमीवर नंदुरबार बाजार समिती निवडून आणणं आणि सेनेचा भगवा भडकावून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सेनेची सत्ता स्थापन करण्याचा चंग माननीय आमदार चंद्रकांत रघुवंशींनी बांधल्याचं सध्या चित्र नंदननगरी दिसतंय. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक संदर्भात शिवसेना नेते धुळे नंदुरबार जिल्हा संपर्क प्रमुख माननीय आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रारंभी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. मार्केट कमिटीच्या निवडणूक बैठकी शिवसेना नेते माननीय आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी मार्गदर्शन केलं. ऐकूया ते काय म्हणाले. त्याच्याशी आपला संबंध नाही. आपल्या पक्षाच्या कार्यालयामध्ये येऊनच जो उमेदवारी मागेल, जो उमेदवारी अर्ज सादर करेल, त्याच माणसांना उमेदवारी देण्यात येईल एवढी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. आपण मीटिंग घेतली म्हणून त्यांची बी रात्री मीटिंग आहे. कुछ चिंता मत करो. किती लोक जातील काय जातील, पण आपलं माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. माझ्या कार्यकर्त्यांनी तिथं त्या मीटिंगला आपलं बो वेल्डिंग होणार होतं म्हणून आम्ही गेलो. तुम्ही भविष्यवाणी अजून करू नका. अपना वेल्डिंग होने वाला है कि फारकत होने वाली है ये मेरे कुछ मालूम. तुम ज्यादा टेंशन मत लेना. एक भी आपला कार्यकर्ता तिथे जायला नको. आजकल मोबाइल में हर चीज की शूटिंग उतरती. मेरा भाषण भी वो सुनेंगे अभी जाते से. मैं भी उनकी कुंडली सुनूंगा रात को. आणि जब फिल्म उतरेंगे तो फिल्म में मैं भी उतना पहचानता कि माझा कोण ने त्यांचा कोण. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सचिव नितीन भाऊ जगताप यांनी माननीय आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. वकील माणिक पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख पदी डॉक्टर सयाजीवराव मोरे यांची नियुक्ती करण्यात आली. तसे नियुक्ती पत्रही त्यांना देण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अँड राम रघुवंशी, विक्रमसिंह वळवी, डॉक्टर सयाजीराव मोरे, देवमन पवार, हिरालाल भाई पटेल यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास माजी जिल्हा अध्यक्ष रमेश वळवी, ज्येष्ठ मार्गदर्शक शेतकी संघाचे अध्यक्ष बी के अण्णा पाटील, पंचायत समिती सभापती मायाताई माळसे यांच्यासह सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम सीबी गार्डन येथे आयोजित केला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश शिंदे यांनी केले. नारायण ढोलरे, प्रतिनिधी ग्रामीण, MDTV न्यूज, नंदुरबार.